हॅलो फ्रेंड्स, एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे जलसंपदा विभागामध्ये तब्बल 14,000 पदं भरली जाणार आहेत। होय, 14,000 पदं अधिकारी आणि कर्मचारी संवर्गातील रिक्त असणारी पदं भरली जाणार आहेत। नुसती भरली जाणार नाही तर याबाबतची कार्यवाही जी आहे ती 1-2 महिन्यामध्ये पूर्ण केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। काय नेमकी बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहूया, जलसंपदा विभागात एप्रिलमध्ये मेगा भरती होणार, 14,000 पदांची भरती केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। सोलापूर जिल्ह्यातील सर्व नद्यांवर मोठ्या क्षमतेचे बॅरेजेस बांधण्याचे नियोजित असून पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर प्रत्येकी 12 TMC पाणी साठवण क्षमता असलेले 9 बॅरेजेस निर्माण केले जातील। जलसंपदा विभागातील 14,000 पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलेली आहे। सोलापुरातील नियोजन भवन येथील जलसंपदा आढावा बैठकीत जलसंपदा मंत्री श्री पाटील बोलत होते। यावेळी आमदार समाधान अवताडे, सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे, दीपक साळुंके पाटील, जलसंपदाचे सचिव श्री राजपूत, जलसंपदाचे मुख्य अभियंता श्री धुमाळ, अधीक्षक अभियंता भीमा कालवा मंडळ DA बागडे, अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी उपस्थित होते। आता यामधील सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्यासाठी पदभरती प्रक्रियेतील अपडेट, पाहूया नेमकं काय आहे ते। आता या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जलसंपदा विभागाकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग तसेच धरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले होते। त्यावर बोलताना जलसंपदा मंत्री श्री पाटील काय म्हणालेत पहा। जलसंपदा विभागामार्फत आउटसोर्सिंगद्वारे पुढील 1-2 महिन्यात 14,000 अधिकारी कर्मचाऱ्यांची पदं भरली जाणार आहेत, त्यामुळे राज्यात सर्वत्र जलसंपदा विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आपण कित्येक वर्ष झाले गेली पाहतोय की जलसंपदा विभागामध्ये कोणत्याही प्रकारची पदभरती प्रक्रिया राबवली नव्हती आणि आत्ता 14,000 पदांसाठी जलसंपदा विभागातील पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। याबाबतचं अपडेट आपल्याला लवकरच प्राप्त होईल। 1-2 महिन्यामध्ये ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, त्यामुळे कोणकोणती पदं असणार आहेत, कसं असेल त्याचं स्वरूप आणि निवड प्रक्रिया काय असेल आणि परीक्षा कशी होईल, ऑनलाईन की ऑफलाईन आणि कोण घेणार, या प्रश्नांची उत्तरं मात्र लवकरच आपणाला मिळतील। हे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर या 14,000 पदांची जी काही भरती प्रक्रिया आहे, ही भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे आणि गुणवत्ताधारक उमेदवारांना न्याय मिळवून देणारी पार पाडावी अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे। त्याबाबत काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं संपूर्ण प्रक्रियेबद्दल कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा। धन्यवाद।